कागल तालुक्यातील पिराजीवाडी इथल्या संग्राम शिवराम पाटील या चोरट्याला कागल पोलिसांनी ताब्यात पोलिसांनी त्याच्याकडील विहिरीवरील इंजिन आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त कागल तालुक्यातील इथं नरहरी देवस्थान समितीच्या मालकीचं शेत आहे या शेतावरील विहिरीच्या काठावर पाणी उपसा करण्याचं इंजिन बसवलं होतं या इंजिनाची चोरी झाल्याची फिर्याद दगडू मांग यांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कागल पोलिसात दिली होती त्या अनुषंगानं कागल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं चोरीचा छडा लावून संग्राम पाटील या संशयिताला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं ता इंजिन चोरल्याची कबुली दिली अधिक तपासात त्यानं दोन दुचाकी चोरल्याचंही कबूल केलं पोलिसांनी त्याच्याकडील इंजिन आणि दोन दुचाकी जप्त केल्यात कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे मोनिका खडके पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील विकास चव्हाण सुनील कांबळे राजीव सावंत यांनीही कारवाई केली